शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पद्मशाली आणि मोची समाजासाठी महामंडळाची मागणी केली. दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीनं आझाद मैदानावरील घेण्यात आलेल्या मेळाव्यात राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचं तडफदार भाषण झालं. दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्योती वाघमारे या गेल्या असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं. भेटीदरम्यान ज्योती वाघमारेंनी स्वतःसाठी काहीही न मागता आमच्या समाजातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी 3 महामंडळं मागत त्यांना प्रत्येकी 100 कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी वाघमारे यांनी केली. मोची समाजासाठी बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ, पद्मशाली समाजासाठी श्री मार्कंडेय महामुनी आर्थिक विकास महामंडळ आणि लोधी समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं आणि या 3 महामंडळांना प्रत्येकी 100 कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.